नमस्कार विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. डहाणू तालुक्यातील सूर्या नदीवर कवडास धरणाच्या क्षेत्रातील बाधित शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने मोणरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. डहाणू तालुक्यातील सूर्या नदीवर कवडास येथील धरणाची उंची वाढवण्याचे काम चालू आहे. सदर धरणातील पाणी हे मुंबई महानगराची तहान भागवण्यासाठी MMRDAच्या माध्यमातून कामयुद्ध पातळीवर चालू आहे. कवडास धरण हे आदिवासी उपाययोजनेतून जवळपास 1970-75च्या दशकात आदिवासी भागातील जमीन सिंचनाखाली येऊन दुपार पीक घ्यावी या हेतूने बांधण्यात आले होते. त्यासाठी आदिवासींची 1000 हेक्टर जमीन संपादित करत त्यांना तुटपुंजा मोबदला देत त्यांचे विस्थापन करण्यात आले. मात्र आजही काही विस्थापित कुटुंबाचे पुनर्वसन झाले नाही. तरीही शासनाने आजच्या घडीला धरणाची उंची वाढवून दररोज लाखो लिटर पाणी मुंबई महानगराला देण्याचा घाट घातलाय. मात्र आज धरणाच्या 1 किलोमीटर गावांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात वणवण भटकावी लागते. धरण उशाशी आणि कोरडा घशाशी अशी अवस्था येथील जनतेची झालीय. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने धरणाची उंची वाढवू नये, प्रथम धरणात साठलेला गाळ काढावा, धरण परिसरातील गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी अखंडित पाणी पुरवठा करण्याची सोय करावी, प्रकल्प बाधित कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत घेण्याबाबत निर्णय घ्यावा, प्रकल्प बाधितच्या कुटुंबाची पुनर्वसन वनई येथे केले आहे त्यांना जमिनीचे 7/12 देण्यात यावे, अशा अनेक मागण्यांसाठी मनसेने 9 फेब्रुवारी रोजी पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता मोणर या ठिकाणी मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. यावेळी पालघर मनसे सचिव दिनेश गवई, भावेश चुरी, गणेश घोलप आदींसह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.